वेस्टेज पडलेलं असतं ते आपण काय करतो, फेकून देतो. फेकल्यामुळे काय असतं, त्याची दुर्गंधी पसरते, हा कचरा वाया जातो. नारळाच्या शेंड्या पडलेल्या असतात आपल्या घरात भरपूर, किंवा नारळाच्या शेंड्या नाही राहिल्या तरी चालेल, आपल्याकडे काय पडलेलं असतं, ऊसाचे चिपाटे असतात, रसवंतीवरती ते असेच पडलेले असतात. या अविरत पात्रामध्ये ते टाकायचं, त्याच्याबरोबर माती टाकायची, काळी माती. त्यानंतर आपला हा जो भाजीपाला आहे हा त्याच्यात टाकायचा. एक चांगल्या प्रकारे याचं खत घरच्या घरी एका मिनिटात या ठिकाणी तयार होऊ शकतो. हा याच्यात टाकायचा, याला काही लागत नाही आणि वेळसुद्धा याला काही लागत नाही. एका मिनिटात खत तयार होतं. ते खत आपण या ठिकाणी आपल्या झाडा कुंड्या वगैरे यांना या ठिकाणी ते देऊ शकतो. फक्त इच्छाशक्ती लागते. बघा, या ठिकाणी आपण जो खत तयार करतोय ते खत या ठिकाणी एका मिनिटात या ठिकाणी ते खत तयार होतो आणि सेंद्रिय खत या ठिकाणी एका चांगल्या प्रकारे या ठिकाणी तयार होऊ शकतं.